आणि आताची मोठी बातमी आहे, जरांगेंच्या डोक्यावरती परिणाम झालाय असं म्हणतायत नारायण राणे. मोदींना राज्यात फिरू देणार नाही हे जरांगेंचं बेताल वक्तव्य आहे असं म्हणतायत नारायण राणे. मनोज जरांगेंनी मर्यादा ओलांडली असं ट्विट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेलं आहे. जरांगेंनी आपली अवकात ओळखावी, अंथरुणावर पडून राहून असं भाष्य करू नये, जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय असं ट्विट नारायण राणे यांनी केलंय. तर मोदींना राज्यात फिरू देणार नाही असं वक्तव्य स्वतः मनोज जरांगे पाटलांनी केलं होतं आणि त्यावरती भाष्य करत असताना नारायण राणेंनी हे ट्विट केलेलं आहे. डोक्यावरती परिणाम झालेला आहे, अंथरुणावर पडून नाटक करू नयेत असं म्हटलेलं आहे. नारायण राणे यांनी जोरदार टीका केलेली आहे मनोज जरांगे पाटील यांच्यावर. आजचा पाचवा दिवस आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आणि आज त्यांची तब्येत खालावलेली आहे. त्यांच्या नाकातनंही रक्तस्राव झालेला आहे, मात्र कोणत्याही उपचारास त्यांनी नकार दिलाय. तर दुसरीकडे आपण बघतोय नारायण राणे यांनी ट्विट केलेलं आहे, काय म्हणतायत बघूयात आपण. नारायण राणे, मनोज रांगे पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे ते आता काहीही बडबड करायला लागलेत. त्याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही, देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी बेताल बडबड जरांगेंनी केली.